सांगायचं, तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या असलेलं एक विचार निश्चितपणे आहे की भुजबळ काय बोलतात. भुजबळ हेच बोलतात जे अजितदादा बोलतात, जे फडणवीस बोलतात, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, जे शरद पवार साहेब बोलतात, ते नाना पटोले बोलतात, ते जे काही सगळे लोक राज्यातले बोलतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. फक्त दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये. हेच तर मीच बोलतो. कोण विरोध बोलत आहे? का पवार साहेब बोलता? का बीजेपी बोलताय? का कोण बोलताय? सगळे तेच बोलतात. पण वेगवेगळे अर्थ काढून. आता हा विषय मला जास्त बोलायचाच नव्हता, पण समोर मला ते प्रकाश झाला सोळंके दिसले. विचारा त्यांना काय परिस्थिती होती ती. आपण प्रत्यक्ष गेलो असतो ना, मग तुम्हाला कळलं असतं. डोळ्यात पाणी उभं राहिलंय सगळं, त्यांची सगळी घरं दारं बघून. हे कशासाठी? आपण तर काही केलं नव्हतं. दादा, आम्हाला पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे, आपला आग्रह असलाच पाहिजे. या पाठीमागचं षडयंत्र कुणाचं आहे? कुणीही पेटवा पेटवी केली, आमच्या आमदारांची घरं जाळली, पवारसाहेबांच्या बरोबर असलेल्या आमदारांची सुद्धा घरं जाळली, कोणाची हॉटेल झाली. का विरोध तर काय केला नव्हता? आपण चाललो होतो, करा ना तुम्ही. 58 मोर्चे निघाले की नाही आपले? एक शांततेनं युती पुढे होत्या, एक आवाज सुद्धा कुठे नाही. पण त्याचा आवाज जो आहे त्याच्या सरकारच्या कानी गेला. म्हणूनच पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर काम करत असतात. त्या मंत्रिमंडळाने सुद्धा एक कायदा पास केला, तो फेल झाल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा एक कायदा केला. कारण तो कदाचित मुकमोर्चा असेल, पण आवाज मात्र सरकारला गेला जातोच. तो त्याच्यासाठी जाळपोळ करायची काय गरज आहे? दगडफेक करण्याची काय गरज आहे? पिस्तोल घेऊन, गावठी पिस्तोल घेऊन काय गरज आहे? गावठी पिस्तोलवाले सापडले कशाला? बसा एकत्र, सोडवा ना प्रश्न. यांचेही काही प्रश्न आहेत, त्यांचेही काही प्रश्न, एकत्र सोडवता येईल. आणि मी तर हेच म्हटलं की या राज्यामध्ये असलेले जे काही सिनियर राजकारणी असतील, विरोधी पक्षातले पवारसाहेबांसहित सगळे सिनियर राजकारणी असतील, मीडियातले जे कोणी ज्येष्ठ असतील, दुसरे काही विचारवंत असतील, सगळ्यांनी एकत्रित बसा आणि कुणाचं चुकतं आहे कुणाचं बरोबर आहे हे ठरवा आणि सांगा ना काय करायला पाहिजे. हतबल होऊन कसं चालेल? गप्प बसून कसं चालेल? यांची मनं आहेत, त्यांच्याही मागण्या आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की कायदा हातात घेऊन आपण कुठली गोष्ट करू नये. सरकारला वेठीस धरायचं काम करू नये. सरकारला वेठीस धरत असताना आपण जनतेला सुद्धा वेठीस धरतो आहोत, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि आजपर्यंत जे आहे मी काम करतोच आहे यांच्याबरोबर. शिवसेनेत काम केलं, 91 नंतर जे अनेक वेळा मंत्रिमंडळात यांच्याबरोबर काम केलं, कधी आम्ही जातीवाद केला? ठीक आहे, यांना द्या, त्यांना द्या, त्यांना सगळ्यांना द्या, व्यवस्थित चालवा. कारण राज्यकर्ता जो आहे हा सगळ्यांचा असतो, तो एका समाजाचा एका धर्माचा नसतो. लहान मोठा सगळ्यांचा असतो, अल्पसंख्याकापासून तर सगळ्यांचा असतो. आणि म्हणून माझे म्हणणं एवढंच आहे की सगळ्यांना समान न्याय मिळायला पाहिजे. आणि कुणाच्या विरुद्ध जर कुणावर अन्याय होत असेल तर आवाज सुद्धा उठवावा लागेल. गप्पा बसून कसं चालेल? निदान माझ्यासारख्याला तरी ते गप्प बसवलं नाही म्हणून मी बोललो. डोळ्यासमोर जे आहे धडाधड धडाधड घरं पेटतायत, बायका पुढे अडकलेली आहेत, उद्योगधंदे पेटतायत, पोलीस काही करत नाही, ही परिस्थिती जी आहे का निर्माण झाली, कशी निर्माण झाली, ती परत होणार नाही
याची सुद्धा काळजी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घेतली पाहिजे. आणि सगळ्यांनी त्यांनी आम्ही सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते गोर गरीबांच्या प्रश्नांवर. बेरोजगार ज्या राज्यामध्ये बेदिली असेल, ज्या राज्यामध्ये अशांतता असेल, तिथे उद्योगधंदे कसे काय येतील? तिथे सगळं लक्ष जे आहे याच्यावरच जाईल, दुसऱ्या विचाराला वाव राहणार नाही.